सोनपेठ येथील जिल्हा परिषदेची इमारत ही धोक्याची इमारत बनली असून येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागत आहे। यामुळे जिल्हा परिषदेची शाळेचं स्थलांतर करावं अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी यांना करण्यात आली आहे। पाहूयात। जय महाराष्ट्र। मी प्रशांत बिराजदार, जिल्हाध्यक्ष मनसे विद्यासेना परभणी। आज आम्ही सोनपेठ येथील जिल्हा परिषद शाळेला आज भेट दिली। जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची इतकी दयनीय अवस्था झाली की आज आम्ही अक्षरशः शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवावर धोका उद्भवत असताना शाळेची इमारत इतकी धोकादायक बनली की एखाद्या विद्यार्थ्याच्या काय का आपले पुट्टे भिंतीचे छप्पर हे विद्यार्थ्याच्या डोक्यात पडत आहेत। पाण्यामुळे वर्गात पाणी साचत आहे अक्षरशः। त्यामुळे शाळेची दयनीय अवस्था झाली। त्या संदर्भात आम्ही आज गट आपल्या शाळेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले, निवेदनाद्वारे सांगितलेल्याला इमारतीच्या विद्यार्थ्यांचं स्थानांतर द्यावं, हे स्थानांतर झाल्याशिवाय आणि ह्या शाळेचं पुनर्वसन करण्यात यावं याची आम्ही मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं। आज त्या संदर्भात आम्ही शाळेला भेट दिली होती।